नासाकडून एका उपग्रहाचं क्षेप झेपावताना अवकाश बघतोय आपण. आर्टिमिस 1 चं उड्डाण सध्या आपण पाहतोय. नासाकडून हे उड्डाण केलं जात आहे आणि त्याचेही थेट दृश्य आपण झी 24 तासवर पाहताय. Now the core stage continues to power the flight of Orion all four. NASA-cha Artemis 1 cha uddan ahe ani chandracha dishena jhepavnara 46 miles down range. Ek mission ahe tya vishayichi adhik mahiti nishchit bhavishyat tyamule mel. Matra NASA-cha he ek mission moon ahe asa mhanayla harkat nahi. NASA-cha Artemis 1 cha uddan hot ahe ani tya uddanachi hi thet drushya apan Z24 tasvar pahatay. Next up we'll be looking for the service module fairing to separate. This is 3 15 by 15 foot fairing panels providing structural support protecting the service module. सध्या आपण हे थेट उड्डाण होताना पाहतोय. नासाचं जे मिशन मून आहे यशस्वी झाल्या चंद्राविषयीची आणखी माहिती मिळेल. यापूर्वी सुद्धा दोन वेळाचा प्रयत्न नासाने केला होता ज्यातून मोठी माहिती उपलब्ध झाली आणि आता पुन्हा एकदा नासाकडून आर्टिमिस 1 हे क्षेपणास्त्र अवकाशात झेपावत आहे. We just had confirmation that the service module fairing has separated. यापूर्वी जेव्हा आर्टिमिस 1 हे अवकाशात झेपावण्यासाठी तयार झालं होतं मात्र ते दोन वेळा रखडलं. मात्र आता हा तिसरा प्रयत्न आहे आणि हा जर यशस्वी झाला तर निश्चित नासासाठी ही एक अत्यंत मोठी बातमी असेल. संपूर्ण जगासाठी खरं तर म्हणायला हवं कारण हे मिशन मून आहे आणि त्यानिमित्तानं चंद्राविषयीचं आणखी काही संशोधन नासाकडून समोर येऊ शकतं. केनेडी स्पेस सेंटरवरून हे उड्डाण होत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे Zee 24 Tass